दरम्यान या राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना जिला काल वेळ दिल्यानंतर सुद्धा बहुमत सिद्ध करता आलं नाही, ती शिवसेना आता सुप्रीम कोर्टात गेलेली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वतः विधिज्ञ असणारे कपिल सिबल हे शिवसेनेची भूमिका मांडतायत आणि त्यांनी लवकरात लवकर आपल्या केसवरती सुनवाई व्हावी, लवकरात लवकर निर्णय जाहीर व्हावा अशी मागणी माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली आहे। शिवसेनेचं म्हणणं असं आहे की राज्यपालांनी आम्हाला अधिक मुदत द्यायला हवी होती, आम्ही 2 दिवसाची मुदत वाढवून दिली होती आणि राज्यपाल ते करू शकतात। आपल्यासमोर कर्नाटकसह अनेक प्रदेशांचा असा उल्लेख अनुभव रेफरन्सेस देता येऊ शकतात ज्याच्यामध्ये राज्यपाल अशी खरंच मुदत वाढवून देऊ शकतात। राज्यपालांकडे या बाबतीतला सगळ्या प्रकारचा अधिकार असतो। दरम्यान शिवसेनेच्या या जी केस त्यांनी दाखल केली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याबाबतीत कपिल सिबल जे शिवसेनेच्या बाजूने ही केस लढवणार आहेत ते काय म्हणतात बघूया। देखिए ऐसा है कि जहां तक राज्यपाल का सवाल है, ये आज के दिन अगर किसी प्रदेश में भी आप देख लो तो जो राज्यपाल है वो केंद्र के इशारे पे चलते हैं। जो केंद्र चाहता है, जो सरकार चाहती है, जो बीजेपी चाहती है वही होगा। ये मामला इस स्तर तक पहुंचना ही नहीं चाहिए था, क्योंकि 24 के बाद जब साफ जाहिर था कि शिवसेना बीजेपी के साथ नहीं जा रही तो फिर 9 तारीख का इंतजार करने का मतलब क्या था? इसका मतलब यह हुआ कि आप चाहते हो कि किसी और को कोई वक्त नहीं मिले। और कर्नाटका में तो जब बीजेपी ने सरकार बनानी हो तो वहां तो 2-3 हफ्ते मिल सकते हैं और यहां 24 घंटे नहीं मिल सकते।